नमस्कार, मी प्राजक्ता माळी. शुक्रिया शुक्रिया, धन्यवाद. जवळ जवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे, एवढं काय म्हणजे चांगलं आहे, म्हणजे आनंद आहे शिष्य मला. हरकत नाही. तर रसिक हो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गझल नवाज समृद्दीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात. नाही ठीक आहे, हरकत नाही. मी समृद्दीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी. धन्यवाद प्राजक्ता, फारच छान बोललीस तू. खर तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे. वय काय गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात. हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी, जनरल सांगतोय. आनंद सर हे आलेत बरं का? नमस्कार. नमस्कार तर राहू देव, यायले गायले बोलवलं तुम्ही. तर म्हणे कोणतरी कॉमेडियन गिमेडियन येणार आहे म्हणून. अहो हेच आहे ते, हास्य जत्रा लागत ना सोनी मराठीवर, हास्य जत्रा लागत त्याच्यात हे दिसतात. अच्छा अच्छा अच्छा, हे पण यायन यायला तुम्ही पाहिलं नाही हास्य जत्रेत कधी. तुम्हाला सांगतो कारण का माय पोट्टन बायको ना 24 तास ते हास्य जत्राच पाहत राहते. हे तर नाही दिसले मला त्याच्यात कधी. ऍक्च्युली काय आहे ते, पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांच्या स्किट असतं बघा, त्यात तो तिसरा असतो बघा, तिसरा त्याच्यात कोणी तिसरा दिसनच नाही. हो दोघच दिसते ते, काही फोकणाऱ्या मारून आले नाही करत ते, काम नाही करत. असं काय करतो तुम्ही? असं ते असतात ना ते उंच गुरुजी, असं ते उंच बॉस, ते उंच अँकर असे ओरडतात ते. अच्छा अच्छा, ते होय गए. अरे ते क्यू द्यायला ठेवलंय त्याला तिथं. अहो अरे प्रॉम्प्टर आहे ते. अहो ते कसं आहे का ते चंगू मंगू आहे दोघं, ते विसरले का मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करते. तुम्हाला नसेल वाटत मी कॉमेडियन, पण लोक मला कॉमेडियन मानतात. लोकायले तर लाख वाटते हो, लोकायले तर गौरव मोरे पण कॉमेडियन वाटते. गौरव मोरे इतकं आवडत ना मला. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. बाप मरतो काय मी. त्याची खूप मोठी फॅन आहे. नाही नाही सांगतो सांगतो, रात्री 9च्या आधी सांगेन मी त्यांना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.